मिला शेरणी शिकारी मी बाबडा तू मळा अंगुराचा तू शेरणी शिकारी मी शेरणी शिकारी तू मळा अंगुराचा मी शेरणी शिकारी मी बाबडा तू मळा अंगुराचा तू शेरणी शिकारी तू शेरणी शिकारी। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती ज्या चॅनलचं नाव आहे आरएस क्रिएशन। आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रिसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पल ॲपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रिसेट आपण दिलेला आहे ते आपल्या वेबसाईटवरून आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये। आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय। तर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये वापरलेल्या ज्या ग्रुप लेअर आहेत, लिअरिक्स आहेत किंवा पी एन जी आहेत ते तुम्हाला इथेच प्रोव्हाइड केलेले आहेत। फक्त तुमचे इमेज इथे ॲड करायचे कसे ते आपण इथं हे स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन सगळ्यात खाली तुम्हाला रेक्टॅंगल वन लेअर बघू शकता अशा प्रकारे, ते आपण ब्लॅक करून ठेवलेलं आहे। तर ती ब्लॅक करण्यासाठी म्हणजे ज्याचा कलर तुम्हाला पाहिजे तसा, या व्हिडिओचा बॅकग्राऊंड तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही ठेवू शकता। तो बॅकग्राऊंड चेंज करण्यासाठी सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा जी रेक्टॅंगल वन लेअरची अशा प्रकारे लेअर आहे सिम्पली ती सिलेक्ट करून कलरवर जायचं आहे। आणि व्हाईट कलर किंवा येलो कलर अशा प्रकारे बघू शकता, कोणताही कलर तुम्ही इथं सिलेक्ट करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। इथं मी आत्ता फक्त ब्लॅक कलर ठेवतो आहे, ज्यावेळेस आपला पूर्ण स्टेटस क्रिएट होऊन जाईल तिथं आपण तिथं कलर आहे तो चेंज करणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आता रेक्टॅंगल वन लेअरची झाली तर ग्रुप एक ते ग्रुप चार म्हणजे ग्रुप एकची थ्री लेअर म्हणजे अशा प्रकारे चार ग्रुप लेअर आहेत ते आपण बॅकग्राऊंडला अशा प्रकारे चार तुम्ही ते मागं बघू शकताय लेअर। तर त्या लेअरमध्ये तुमचा इमेज कसा ॲड करायचा त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा लेअर वन वर क्लिक करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर आपलं जे मटेरियल आहे तर मटेरियलमधील एक एक इमेज ॲड करायचं आहे, फुल इमेज ॲड करायचं आहे अशा प्रकारे बघू शकताय। आणि तो मधोमध घेऊन इथं आपल्याला काय करायचं आहे त्याची साईज कमी जास्त करून अशा प्रकारे इमेज लेअर आहे तो सेट करून टाकायचे, बघू शकता अशा प्रकारे। आता इमेज लेअर सेट केल्यानंतर अशा प्रकारे इमेज लेअर सेट केल्यानंतर बॅक निघून यायचं आहे आणि पहिला इमेज अशा प्रकारे पहिल्या लेअरला म्हणजे ग्रुप वनला ॲड झालेला आहे। त्यानंतर सेकंड ग्रुप वन कॉपी या लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे। स्टार्टिंगला येऊन खाली प्लसचिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि इमेज ॲडून ॲड करून त्याची लेंथ वाढवायची आहे। आणि तोच इमेज लेअर आपल्याला मधोमध घेऊन त्याची लेअर लेंथ आहे ती कमी करून अशा प्रकारे इथं तो सेट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी डेमोसाठी दोन लेअर तुम्हाला दाखवलेत। अशाच प्रकारे आता तुम्ही बाकीच्या लेअर आहेत त्या इझी वेमध्ये अशा प्रकारे करून घ्यायचे। मी हे अशा प्रकारे या चारही लेअर पूर्ण करतोय। तर अशा प्रकारे बघू शकता आपण ग्रुप लेअरच्या चारही लेअरमध्ये इमेज ॲड केलेला आहे। त्यानंतर काय करायचं आहे, प्रत्येक पहिल्या ग्रुप लेअरला क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे। आणि सर्च्युलेशन वायब्रन्स हा इफेक्ट आहे तो सिम्पली याचं सर्च्युलेशन आहे ते -100 करून इथं आपल्याला काय करायचं, इथून आपल्याला हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर यात राहिलेल्या तिन्ही लेअरला तो इफेक्ट काय करायचा आपल्याला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे। म्हणजे बॅकग्राऊंडच्या ज्या चारही इमेज आहेत ते आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट अशा प्रकारे युनिक अशा कॉन्सेप्टमध्ये दिसून येते। आता सिम्पली या चारही इमेज आपण शेवटपर्यंत अशा प्रकारे बघू शकतो। त्यानंतर आता नेक्स्ट स्टेप काय राहिलेले, फक्त स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये अशा प्रकारे मटेरियल तुम्ही बघू शकताय। तर मी तर चार इमेजच्या पी एन जी केलेल्या आहेत, त्या आपल्याला इथं ॲड करायच्या आहेत। तुमच्याही इमेजच्या अशा प्रकारे चार पी एन जी करून घ्यायच्या आहेत आणि बॅकग्राऊंडला आपण चार फुल इमेज लेअर आपण सेट केले तशा प्रकारे चार इमेज तुम्ही सेट करायचे आहेत। मी इथं हे इमेज आहेत ते डेमोसाठी यूज करतो आहे। इथं तुम्ही स्वतःची इमेज अशा प्रकारे यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, इथं पी एन जी ॲड करून
या पीएनजी ची साईज आहे ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे आणि इथं पीएनजी आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आता पीएनजी सेट झाल्यानंतर याची लेंथ 3.7 या सेकंदच्या बिटमार्क पर्यंत वाढवून या इमेज लेअरला परत एकदा सिलेक्ट करून आपल्याला बॉर्डर अँड शॅडोवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या थर्ड ऑप्शनवर क्लिक करून शॅडो इथं इनेबल करून इथं आपल्याला एक कलर कोणताही सिलेक्ट करायचा आहे आणि याची सेटिंग आहे ती आपल्याला 30 पॉईंटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. आता 30 पॉईंटपर्यंत ठेवून घेतल्यानंतर पर्यंत हाच इफेक्ट अप्लाय करून म्हणजे हाच इमेज लेअर सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला फेड इन आणि फेड इन आउट अशा प्रकारे जो इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे आपलं इन आहे ते 0.5 सेकंद 50 सेकंद ठेवायचं आहे आणि आउट आहे आपल्याला 0.50 सेकंड ठेवून घ्यायचं आहे. तर ठेवून घेतल्यानंतर बघू शकता की पहिल्या लेअरची आपल्या तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. आता अशाच प्रकारे सेकंड नंबरलाही येऊन म्हणजे 3.7 खाली प्लचना क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इमेज ॲड करून त्याची लेंथ 6 सेकंदाच्या बिटमार्कमध्ये वाढवून इथं आपल्याला काय करायचं, थोडंसं साईज वाढवून इथं आपल्याला तो इमेज लेअर सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर बॉर्डर आणि शॅडोवर क्लिक करून थर्ड ऑप्शनला जाऊन शॅडो ओपन करून इथं आपल्याला कोणताही कलर एक सिलेक्ट करायचा आहे आणि 30 पॉईंटपर्यंत इथं आपल्याला तो कलर सेट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर त्यानंतर थर्डही तुम्हाला अशा प्रकारे एक डेमोसाठी मी दाखवतोय. आपल्याला सिम्पली 6 सेकंदाची बिटमार्कवर येऊन आपल्याला प्लसचे नाव म्हणजे आपल्या मीडियामध्ये मटेरियल ओपन करायचे आणि मटेरियलमधील पीएनजी ॲड करायचे आहे. आता अशा प्रकारे तुमच्या इमेजचं लेअरचा प्लेअर अशा प्रकारे पीएनजी करून याची लेंथ वाढवून अशा प्रकारे इथं आपल्याला काय करायचं आहे, सेट करून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे सेट करून घेतल्यानंतर इथं आपल्याला बॉर्डर आणि शॅडोवर जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून शॅडो इनेबल करून इथं आपल्याला कलर एक कोणताही ॲड करायचा आहे आणि त्याची सेटिंग आहे ती आपल्याला 30 पॉईंटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे मी तिन्ही लेअर तुम्हाला करून दाखवलेले आहेत. अशाच प्रकारे इथूनपासून चालवणाऱ्या प्रत्येक लेअर आपल्याला काय करायचे आहे, ॲड करायचे आहे. तर तुम्ही फक्त हे विसरायचं नाही की इमेज लेअरला प्रत्येक इफेक्ट झाल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं, फेड इन आणि फीड आउट अशा प्रकारे हा इफेक्ट आहे तो प्रत्येक लेअरला ॲड करायचाच आहे. त्या इफेक्ट न तुम्हाला युनिक असा कॉम्बिनेशन अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली काय करायचं, इथून पासून अशाच प्रकारे मी जसे सांगितलं तशा लेअर प्रत्येक ॲड करून घ्यायच्यात. मी हे अशाच प्रकारे ॲड करून घेतो. तर अशा प्रकारे बघू शकता आपण पीएनजी ॲड केलेले आहेत आणि आपण इथं सेट केलेले आहेत. तर अशाच प्रकारे बघू शकता इझी वेमध्ये फक्त पीएनजी ॲड करायचे आहेत. आता ॲड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, मी तुम्हाला ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा सांगितलेलं आहे की रेक्टँगलचा कलर आहे तो इथं आपल्याला चेंज करायचा आहे. त्यासाठी आपल्याला रेक्टँगल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलवर ऑप्शनवर क्लिक करून व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे. आता इथं व्हाईट कलर मी का सिलेक्ट केला आहे, तर इथं असं कॉम्बिनेशन व्हाईटचं इथं चांगलं दिसतं. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे कलर कोणताही ठेवू शकताय. मी इथं व्हाईट कलर ठेवतो. तर व्हाईट कलर ठेवल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक स्टार्टिंगपासून तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर इथं बघू शकताय तुम्ही परफेक्ट सगळे लेअरिंग्स आणि इमेज ॲड कसे करायचे अशा प्रकारे दाखवलेला आहे. तर आता आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती आरोचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओज ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी.